दक्षिण गडचिरोलीतील खराब रस्त्यामुळे एका 8 महिन्याच्या आदिवासी गर्भवती महिलेला जीव गमवावा लागलाय. प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात होते, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झालाय. जुली दिलीप तलांडी असे मृत महिलेचे नाव असून खराब रस्ते आणि संपर्काचे साधन नसल्याने हे प्रकरण 1 आठवड्यानंतर पुढे आले. तालुका मुख्यालयापासून 70 किलोमीटर लांब असलेल्या चिकटवेली या गावात 3 लहान मोठे नाले पार करून जावे लागते. अनेक वर्षांपासूनची रस्ता बनविण्याची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. अशातच 6 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जुरी तलांडी या महिलेला प्रसूती कळा सुरू झाला. तिला 35 किलोमीटर जवळील कमलापूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी पती आणि नातेवाईक ट्रॅक्टरने निघाले, मात्र खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर खड्ड्यात रुतले, त्यामुळे उशीर झाल्याने जुरीने वाटेतच प्राण सोडले. कुटुंबियांनी अर्ध्यातूनच तिला घरी परत नेऊन दुसऱ्या दिवशी अंत्यविधी पार पाडला. विशेष म्हणजे आठवडाभर याबाबत कुणालाच माहिती नव्हती. जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापूरच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळले तेव्हा त्यांनी कसेबसे चिकटवेली गाव गाठून माहिती घेतल्याने हे प्रकरण बाहेर आले. खराब रस्त्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.